महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड करून त्यांची सरकारमधून हकालपट्टी केली आणि भाजपचा पाठिंबा मिळवून स्वतः मुख्यमंत्री झाले, तर आता उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवलं आहे. बराच वेळ शांत बसलेल्या राज ठाकरे यांनी अचानक हालचाली वाढवल्या असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा पक्ष अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा मोठा गेमचेंजर खेळाडू ठरू शकतो असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. एका बाजूला बलाढ्य भाजप, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि तिसऱ्या बाजूला राज ठाकरेंची सक्रियता, यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला राजकीय लढाईमध्ये घेरलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. मागच्या महिनाभरापासून महाराष्ट्रातलं राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. नवं सरकार राज्यात स्थापन झाल्यामुळं राजकीय समीकरणं देखील बदलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आहे. तर आता दुसरीकडे चर्चा आहे ती मुंबई महानगरपालिकेची. मुंबई महापालिका निवडणूक केला घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर आज बैठक होणार असल्याची माहिती समोर येते आहे. मुंबईतील विधानसभा निहाय परिस्थितीचा राज ठाकरे स्वतः आढावा घेणार आहेत. आज मध्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेतील. संघटनात्मक बांधणी, पक्षीय स्थिती, स्थानिक परिस्थिती तसेच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे पदाधिकारी याबाबत देखील राज ठाकरे बैठक घेणार आहेत. त्यामुळे आता मनसे ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला थेट टक्कर देणार का असाही प्रश्न उपस्थित राहतोय. त्यामुळे राज ठाकरेंनी आता उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवायला सुरुवात केली आहे का? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब